पाहुयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे कांदा लिलावाचे बाजारभाव दिनांक 1 फेब्रुवारी 2020 चे. बाजार समिती कोल्हापूरमध्ये आवक झाली होती 4655 क्विंटलची. कमीत कमी दर होते 500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2700 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2000 रुपये क्विंटल. बाजार समिती औरंगाबादमध्ये आवक झाली होती 699 क्विंटलची. कमीत कमी दर होते 400 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2600 रुपये. सर्वसाधारण दर होते 1500 रुपये क्विंटल. बाजार समिती मुंबईमध्ये आवक झाली होती 10255 क्विंटलची. कमीत कमी दर होते 2400 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3200 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2800 रुपये क्विंटल. बाजार समिती खेड चाकणमध्ये आवक झाली होती 18000 क्विंटलची. कमीत कमी दर होते 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2500 रुपये क्विंटल. बाजार समिती कराडमध्ये आवक झाली होती 150 क्विंटलची. कमीत कमी दर होते 2500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 4000 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 4000 रुपये क्विंटल. बाजार समिती सोलापूरमध्ये आवक झाली होती 37260 क्विंटलची. कमीत कमी दर होते 200 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3200 रुपये. सर्वसाधारण दर होते 1600 रुपये क्विंटल. बाजार समिती येवलामध्ये आवक झाली होती 6000 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2448 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2200 रुपये क्विंटल. बाजार समिती लासलगावमध्ये आवक झाली होती 11957 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1250 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2847 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2501 रुपये क्विंटल. बाजार समिती जळगावमध्ये आवक झाली होती 1550 क्विंटलची. कमीत कमी दर होते 750 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2625 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 1650 रुपये क्विंटल. बाजार समिती पंढरपूरमध्ये आवक झाली होती 938 क्विंटलची. कमीत कमी दर होते 500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3200 रुपये. सर्वसाधारण दर होते 1800 रुपये क्विंटल. बाजार समिती रावरी वांबोरीमध्ये आवक झाली होती 3993 क्विंटलची. कमीत कमी दर होते 500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2800 रुपये. सर्वसाधारण दर होते 2000 रुपये क्विंटल. बाजार समिती चांदोडमध्ये आवक झाली होती 12000 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2652 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2300 रुपये क्विंटल. बाजार समिती मनमाडमध्ये आवक झाली होती 6300 क्विंटलची. कमीत कमी दर होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2400 रुपये. सर्वसाधारण दर होते 2100 रुपये क्विंटल. बाजार समिती नेवासा गोडेगावमध्ये आवक झाली होती 16672 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2700 रुपये. सर्वसाधारण दर होते 2000 रुपये क्विंटल. बाजार समिती नामपूरमध्ये आवक झाली होती 4670 क्विंटलची. कमीत कमी दर होते 500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2760 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 2300 रुपये क्विंटल. बाजार समिती अमरावतीमध्ये आवक झाली होती 515 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1400 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2000 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 1700 रुपये क्विंटल. बाजार समिती सांगलीमध्ये आवक झाली होती 5503 क्विंटलची. कमीत कमी दर होते 800 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर होते 1900 रुपये क्विंटल. बाजार समिती पिणे पिंपरीमध्ये आवक झाली होती 17 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1100 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2600 रुपये. सर्वसाधारण दर होते 1850 रुपये क्विंटल. बाजार समिती पुणे मोसीमध्ये आवक झाली होती 209 क्विंटलची. कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2000. सर्वसाधारण दर होते 1500 रुपये क्विंटल. बाजार समिती जामखेडमध्ये आवक झाली होती 214 क्विंटलची. कमीत कमी दर होते 500 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 1750 रुपये. जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये क्विंटल. बाजार समिती जळगावमध्ये पांढऱ्या कांद्याची आवक झाली होती 250 क्विंटलची. कमीत कमी दर होते 600 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2500 रुपये. सर्वसाधारण दर होते 1550 रुपये क्विंटल. बाजार समिती पिंपळगाव बसवंतमध्ये आवक झाली होती 15441 क्विंटल. कमीत कमी दर होते 500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2703 रुपये. सर्वसाधारण दर होते 2451 रुपये क्विंटल. कांद्याचा प्रकार होता पोळ कांदा. बाजार समिती येवला अंदरसूलमध्ये आवक झाली होती 3500 क्विंटलची. कमीत कमी दर होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2376 रुपये. सर्वसाधारण दर होते 2100 रुपये क्विंटल. कांद्याचा प्रकार होता उन्हाळी कांदा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.